नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली मी एका महत्त्वाच्या मुद्द्यासाठी व्हिडिओ घेतलेला आहे हा, परंतु याच्यामध्ये क्वेश्चन अन्सरिंगमध्ये जे काही तुमचं डाऊट क्लिअरिंग आहे त्यामध्ये काही क्वेश्चन्स मी इन्क्लूड केलेले आहे आजच्या याच्यामध्ये. मी 2 दिवस थोडं कामात असल्यामुळे, वेगळ्या याच्यामध्ये बिझी असल्यामुळे मला तुमचे रिप्लाय इथे देता आले नाही, तर ते सुद्धा इन्क्लूड केले आहे जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांचे ते डाऊट्स क्लिअर होतील. आणि महत्त्वाचा मुद्दा जो काही आहे तो आहे विद्युत सहायकबद्दल. जे काही माझा आता सध्या 1-2 दिवसात जो कॉन्टॅक्ट झालेला आहे विद्यार्थ्यांशी किंवा जे काही मला कमेंट आले आहे त्यावर एका प्रश्नावर मी थोडंसं एक फोकस करतो इथे. आणि बाकी पण मी बरेचसे उत्तरं देईल तुमचे ॲडचे उद्योग बाकीचे जे आहेत ते जवळपास 17-18 प्रश्नांचे उत्तर देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर नॉर्मली मी इंजिनियर अमोल चॅनलद्वारे तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करतो टेक्निकल रिलेटेड ITI डिप्लोमा आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. तर सध्या माझं BMC वर वर्क सुरू आहे, तुमचं जे काही व्हिडिओचं मटेरियल आहे ते मी तयार करतोय सध्या. तर आजचा आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावर आपण शॉर्टमध्ये घेतोय. मित्रांनो, तुम्हाला एक माहिती देतोय कारण की मला अर्जंटमध्ये हा फक्त या एका मुद्द्यासाठी आजचा व्हिडिओ घ्यावा लागला. बाकी जे प्रश्न आहेत प्रश्न उत्तर आपण घेऊच पुढे डाऊट क्लिअर करण्यासाठी तुमचे. तर त्यामध्ये मला 1-2 दिवसामध्ये माझे जे मित्रमंडळी आहे किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांचे 1-2 कमेंट आले आणि युट्यूबवर सुद्धा माझ्या व्हिडिओवर काही कमेंट्स आहेत की सर आता कायदेशीर बाबी चेक करूनच पुढचा निर्णय घेण्यात येईल वगैरे असं काहीतरी म्हणजे एक ऐकण्यात आलं आहे तुम्हाला विद्यार्थ्यांना. आणि ग्रुपमध्ये काही मॅटर काही जे विषय आहेत ते स्प्रेड होत आहेत किंवा जे काही व्हायरल होत आहेत, व्हायरल म्हटलं विषय माझ्या दृष्टीने तर ते अफवाच असतात. कारण कोणती गोष्ट प्रत्यक्षात येईपर्यंत आपण काही करी, कारण कसं झालं आहे की मागे पहिली लिस्ट लागण्याच्या आधी सुद्धा खूप अफवा होत्या. म्हणजे मला काय काय ते त्याच्यात यायचे की सर रद्द होईल आणि म्हणजे भरती रद्द होईल असं आहे आणि काहीतरी कुठेतरी बऱ्याच काही अफवा होत्या आणि असं तसं काय काही म्हणजे सगळं विचित्र म्हणा होता. तर ते त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ही पडे तुमचे फायनलाइज होईल, लिस्ट लागली आहे किंवा जे काही रिझल्ट आहे तो लागेल आणि तो लागला. ठीक आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला सांगितलेलं आहे की सेकंड लिस्ट पण लागेल, परंतु कसं आहे आपण इतके दिवस थांबलो आहे तर एक एक दिवसासाठी मुलं खूपच इम्पेशंट होत आहे. तर कसं आहे की ती प्रोसिजर आहे ती प्रोसिजर एकदम होणार नाही, त्याच्यामध्ये वेळ लागू शकतो. कारण की 4,500 फक्त हार्डली 1200-1500 मुलं सध्या जॉईन झालेले आहेत किंवा तेवढे पण नाही झालेले, ते अजून फायनलाइज पण व्हायचे आहे. ठीक आहे, काही जण जॉईन झाले आहेत, हार्डली 500-800 मुलं जॉईन झालेले असतील. तर पुढची प्रोसिजर त्यांना थोडासा वेळ लागेल असतं सेकंड लिस्टसाठी, कारण की आता बाकीचे जे काही 2-3 हजार जे काही घ्यायचे आहेत त्यांना तर त्याच्यामध्ये थोडा वेळ लागेल. परंतु ती लिस्ट येण्याआधी, सेकंड लिस्ट येण्याआधी इतक्या अफवा सुरू आहेत की म्हणजे कुठून कुठून काय काय डोक्यातून मुलांच्या येते आणि कुठे काय काय टाकत असतात की आता असं होईल तसं होईल, नाही झालं तर आम्ही असं करू, असं झालं तर आम्ही तसं करू. माझं काय म्हणणं आहे मित्रांनो की हे करून उपयोग काहीच होणार नाही, तुम्हाला उपयोग होणार नाही, मनस्ताप होईल, तुमचं काय ते खर्च होईल किंवा जे काय आहे ते होईल. परंतु प्रोसिजर जी आहे ती वितरण आणि महावितरण आणि कोर्ट जे आहे, कोर्टाचा तिथे काही विषय नाही आहे, जे सध्या भरती सुरू आहे कोर्टाचा विषय फक्त AWS साठी आहे. बाकी जी याचिका आहे ती महावितरण तितकं सक्षम आहे त्यांना उत्तर देण्यासाठी, तर महावितरण ते प्रयत्न करते. आपल्यासाठी स्ट्रॉंग बाजू अशी आहे की महावितरण स्वतः त्यांना मॅनपॉवरची गरज आहे ही आपल्यासाठी स्ट्रॉंग बाजू आहे. त्यांना जर गरज नसती ना तर त्यांनी आतापर्यंत भरती कॅन्सल केली असती, पहिली सुद्धा लिस्ट जॉईन करू दिली नसती किंवा केली नसती आणि त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. कारण हा निर्णय सर्वस्वी त्या कंपनीचा असतो किंवा डिपार्टमेंटचा असतो किंवा ती जी भरती आहे ती रद्द करायची की पुढे कंटिन्यू करायची, हा सर्वस्वी रद्द ते डिसिजन त्या कंपनीचं राहते. कारण तसं तिथे क्लॉज राहतो ॲडमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण हे असं बाकीचे हे करण्यात काहीच तथ्य नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या पर्सनल लेवलवर, परंतु मला तरी असं वाटतं की ही प्रोसिजर व्यवस्थित स्मूथली राबवणे किंवा राबवू देणे किंवा जे काही आहे ते प्रोसिजर होते आहे. महावितरण सुद्धा त्यामध्ये प्रयत्न करेल सेकंड लिस्टची. ते कसं आहे की अजून त्यावर कन्फर्मेशन झालेलं नाही आहे, आपण वाट बघतो आहे, परंतु कसं आहे की तिथले काहीतरी काही प्रोसिजर सुरू आहे. आता याच्यामध्ये 16 तारखेची डॉक्युमेंट रिव्हिजन झालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप कमी मुलं आलेलं आहे, म्हणजे खूपच कमी मुलं आलेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा सुद्धा आकडा कमी आहे असं लक्षात येत आहे सध्या, कारण की मला फक्त 2-3 माहिती मिळाली होती. तर त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आकडा तिथे आहे, त्याच्यामध्ये लवकरच क्लिअर होईल आणि सेकंड लिस्टसाठी ते पुढचा प्रयत्न करतीलच. जे काही त्यांचं आहे तिथे ते पाईपलाईनमध्ये जे काही जी प्रोसेस आहे ती होईलच. परंतु आपण काय करतो की आपण काहीतरी याच्यामध्ये सेकंड पहिली लिस्ट लागायची ते सुद्धा इतक्या सगळ्या अफवा होत्या, म्हणजे 10-12 कुणी काही सांगतं कोणी काही सांगतं कोणत्या ग्रुपमध्ये कुठले मेसेज व्हायरल होत आहेत कुठे काय होत आहे. आणि बिचारा जो पर्सेंटेजचा मुलगा आहे ज्याला सिलेक्शन होऊ शकतं तो नाराज होऊन जातो, तो डिप्रेस होऊन जातो किंवा जो असं एक शंका जे मन निर्माण होतात. तर असं मला आत्ता हार्डली 1-2 दिवसामध्ये एक त्या गोष्टी कळालेल्या आहे, त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुम्हाला इथे घेऊन ते क्लिअर करणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ती प्रोसिजर होईल, पुढे काय ते लिस्टची कन्फर्मेशन येईलच आपल्याला काही दिवसामध्ये. परंतु तुम्ही असं थोडंसं निराश म्हणजे असं होऊ नका की बा एकदम आता काय होईल काय नाही. कोर्टाचा तर काही विषयच नाही आहे, महावितरण ते सगळं हँडल करेल, तो काही भाग त्याचा काही भाग नाही आहे. फक्त हे जे अधिकार आहेत ते फक्त महावितरणचे आहेत,
की सेकंड लिस्ट लावावी की नाही किंवा गरज आहे की नाही. ऍक्च्युली आपल्या प्लॅनिंगनुसार आपलं जे काही आतापर्यंत डिस्कशन झालेलं आहे व्हिडिओजमध्ये किंवा जे काही बाकीचे जे काही सोर्सेस आहे अदर व्हिडिओज किंवा अदर काही गोष्टी त्याच्यावरनं असं कळतं की सेकंड लिस्ट ही अपेक्षित आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे ती लागेलच. परंतु आपण जर त्याच्यावर असं एक शंका घेऊन आपण जर वेगळ्या पद्धतीने गेलो तर जे व्हायचं ते पण होणार नाही अशीही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे कसं आहे की ज्यांचे पर्सेंटेज चांगले आहे किंवा जे सेकंड लिस्टमध्ये अपेक्षित आहे त्या मुलांचं नुकसान होईल. त्यामुळे नुकसान कोणाचंच होऊ नये असं मला वाटते, प्रामाणिकपणे वाटते, ठीक आहे. मित्रांनो, मी इथे तुम्हाला हे तर तुम्हाला एक मुद्दा मी तुम्हाला माझा महत्त्वाचा जो मुद्दा होता तो सांगितला की पुढची प्रोसिजर होईल आणि नीट होईल. त्याच्यामध्ये थोडंसं पेशन्स ठेवायची गरज आहे आपल्याला. पुढच्या काही दिवसामध्ये असं सांगता येणार नाही की 8 दिवस किंवा 15 दिवस, परंतु जे काही आपण आता इतके दिवस वाट पाहिली आणखी काही दिवस, कारण की त्यांना त्या वॅकन्सी फील करायची आहे, तर ते पॉझिटिव्हली पुढे होईलच. थोडंसं तुम्ही पेशन्स ठेवा आणि टेलिग्राम चॅनल मी सुरू केलेला आहे त्यावर मी अपडेट महत्त्वाचे द्यायचा प्रयत्न करतो तुम्हाला. ॲक्च्युली मी करणार नव्हतो सुरुवात, पण विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवरून मी ती सुरुवात केलेली आहे. इंजिनियर अमोल या आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता, ठीक आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर आजचे प्रश्न आपण एक शॉर्टमध्ये लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न करू, कारण की कसं आहे की एका प्रश्नातून बऱ्याच मुलांना उत्तरं मिळू शकतात म्हणून मी इथे तुम्हाला घ्यायचा प्रयत्न करत असतो, ठीक आहे. पहिला प्रश्न आहे वैभव पाटील यांचा. सर, ट्रान्सकोची वॅकन्सी कधी येणार? व्हॉट एव्हर जे काही पोस्ट असेल, टेक्निशियन असेल किंवा एई असेल किंवा जे काही असेल जेईचं, तर तिथे काही चान्सेस नाही आहे सध्या तरी. ॲडमध्ये आला तर ते कळेलच म्हणजे डिप्लोमा बेससाठी. आणि एईचे चान्सेस आहे परंतु सध्या त्यावर अपडेट काहीच नाही आहे. टेक्निशियनची पण सुद्धा अपडेट नाही आहे. तसं काही असतं मी तुम्हाला अपडेट ऑलरेडी दिली असती, पण माझं काय म्हणणं आहे की मागच्या वर्षीपासून ती गोष्ट सध्या फोकसमध्ये आहे, त्याच्यामुळे ॲड कधी पण येऊ शकते. इनकेस डिसेंबर जानेवारीमध्ये येऊ शकते किंवा आपण त्याच दृष्टीने प्रिपेअर्ड राहावं असं मला वाटते, ठीक आहे. सध्या डेट सांगणे कठीण आहे वैभव. त्यानंतर मंगेश वानखडे त्यांचा एक कॉमन प्रश्न आहे. ॲक्च्युली हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, म्हणजे हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सर, सेकंड लिस्ट कधी लागणार? हाच प्रश्न आहे अश्विनी कांबळे यांचा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर सेकंड लिस्ट कधी लागणार, ठीक आहे. तर सेकंड लिस्टचं असं आहे मंगेश की लागली तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आता कुठलीच अडचण सध्या नाही आहे, फक्त यांचं जॉईनिंग वगैरे जे काही प्रोसिजर आहे तिथलं काही अडचण येणार नाही, कारण IBPS सेकंड लिस्ट लावत असतं. तर त्यामध्ये पुढल्या कदाचित काही दिवसामध्ये, म्हणजे एक लागली तर 1-2-4 दिवसामध्ये लागेल, नाही तर आपण 1 महिनासुद्धा धरू शकतो. तसं काही हे नाही, पण ती कन्फर्म, म्हणजे कसं आहे कन्फर्मेशन अजून आलं नाही आहे, परंतु माझ्या मते जे काही आपलं कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार सेकंड लिस्टच्या लावतीलच, कारण त्यांना 4,500-5,000 विद्यार्थी भरणे आहे, ठीक आहे. त्यानंतर भाग्यश्री पवार यांचा प्रश्न आहे की MSETCL एक्झाममध्ये मोस्टली कशाला प्रिफरन्स द्यायला पाहिजे, थेरी किंवा न्युमेरिकल्स, म्हणजे जे काही आता एक्सपेक्टेड वॅकन्सी आहे. तर भाग्यश्री, मी यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ घेणार आहे, कारण की माझी सध्या त्यावरच काम सुरू आहे. तर MSETCLमध्ये तुम्हाला थेरीवर जास्त भर देणे अपेक्षित आहे, कारण की जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम असतात त्याची लेवल थोडीशी मॉडरेट राहते सेंट्रलपेक्षा, आणि त्यातल्या त्यात MSETCL ची थोडीफार जास्त नॉर्मल राहते, म्हणजे मॉडरेटपेक्षा थोडी लो राहते. त्याच्यामुळे थेरीवर भर द्या, न्युमेरिकल्स 30% करा, बाकी 60-70% थेरीवर भर द्या, ठीक आहे. योगेश बोडके, BMC बद्दल काही अपडेट आहे का किंवा वॅकन्सीबद्दल काही अपडेट आहे किंवा कसं काय? तर BMCचं आता मी जस्ट एक व्हिडिओवर माझं काम सुरू आहे, कदाचित आज किंवा उद्यामध्ये तो व्हिडिओ तुमचा येईल. हे अर्जंट अपडेट होतं म्हणून तुम्हाला आज मी त्यासाठी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, ठीक आहे योगेश. तर BMCचं ॲडची डेट नाही आहे सध्या, परंतु सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच त्यांनी सांगितलेलं होतं जे काही आपल्याकडे डॉक्युमेंटेशन होतं ते. सध्या अपडेट नाही आहे, परंतु ॲड कधी पण येऊ शकते, डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा ॲड येऊ शकते, ठीक आहे. अजित कांबळे तर यांचा प्रश्न आहे कांबळे अजितचा की महावितरणची अप्रेंटिस ट्रान्सकोमध्ये चालेल का? तर कसा आहे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे, त्यामुळे हा इथे इन्क्लूड केलेला मी प्रश्न. हा त्याच्यामध्ये ज्या कंपनीत तुम्ही अप्रेंटिस केली आहे तिथे जर रिक्वायरमेंट निघाली तर तिथेच फक्त त्याचा उपयोग होतो, बाकी ठिकाणी उपयोग होत नाही. जसं रेल्वेचं असेल तर रेल्वेमध्ये, पारेषण असेल तर पारेषणमध्ये, वितरण असेल तर वितरणमध्ये, कारण ड्युटीज ह्या वेगवेगळ्या असतात प्रत्येक कंपनीच्या, प्रत्येक डिपार्टमेंटच्या ड्युटीज ह्या वेगळ्या असतात. जिथे कॉमन ड्युटीज असतील, जसं वितरणचीच दुसरी कंपनी असेल, आता वितरणमध्ये काही प्रायव्हेट कंपनीसुद्धा आहे, टाटा रिलायन्स वगैरे मुंबईमध्ये चालतात, तर त्याचा अप्रेंटिस असेल तर कदाचित तिथे तुम्हाला उपयोग होऊ शकतो, ते पण कन्फर्म नाही आहे. परंतु ट्रान्सको आणि वितरणच्या जॉब प्रोफाईलमध्ये बराच फरक आहे, त्याच्यामुळे उपयोग होणार नाही माझ्या मते तरी, जे काही माझा अनुभव आहे किंवा जे काही माझी माहिती आहे त्यानुसार. तसंच वितरणचं पारेषणमध्ये चालणार नाही, ठीक आहे. त्यानंतर रामेश्वर सूर्यवंशी जे आहे त्यांचं एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्च्युली यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, रामेश्वर सूर्यवंशी तुम्ही बघू शकता की विद्युत सहायकचं प्रमोशनचे चान्सेस कसे काय असतात. प्रश्न महत्त्वाचा आहे, परंतु मी एक विद्युत सहायक संपूर्ण माहिती ड्युटीज वगैरे सगळं याबद्दल एक प्रिव्हियस तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी शेवटी तो व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी तुमची त्याची एक लिंक दिलेली असते, तर तुम्ही ते बघू शकता. तर विद्युत सहायक नंतर 3 वर्षानंतर तुम्ही टेक्निशियन ऑटोमॅटिकली, ज्या दिवशी जॉईन कराल त्याच दिवशी तुम्ही टेक्निशियन होता. त्यानंतर पुढची प्रोसिजर म्हणजे सिनियर टेक्निशियनसाठी काही वर्ष तुम्हाला, एक माझ्या माहितीप्रमाणे 5-7 वर्ष तुम्हाला लागू शकतात.
तर त्यानंतर तुम्ही सिनियर टेक्निशियन होता, त्यानंतर पुढे जर तुम्ही प्रोसिजर तुम्ही कंटिन्यू तुमचे सर्व्हिस रेकॉर्ड चांगले असतील, नंतर तुमचे काही तुमच्यावर चार्जशीट नसेल किंवा कोणतंच काही नसेल, तर पुढे तुम्हाला सिनियर टेक्निशियनचं प्रिन्सिपल टेक्निशियनसुद्धा होता येते. जे काही आता लाईनमनची जी पोस्ट होती ती सिनियर टेक्निशियनची आहे सध्या, आणि असिस्टंट लाईनमनची जी ऑलरेडी आधी जी पोस्ट होती ती सध्या टेक्निशियनची आहे. ठीक आहे, तर ह्या पोस्टमधला फरक आहे तो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तुम्ही ते जुनी व्हिडिओ आहे ते बघा, सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत, तुम्हाला जे चॅनलच्या लिंकमध्ये ते मिळून जातील सगळे. ऋषिकेश आकुलकर यांचा प्रश्न आहे की मेकॅनिकलसाठी म्हणजे स्टडी बुक्स म्हणजे रेफरन्स बुक महाजनकोसाठी, मेकॅनिकल आहे त्यांचं ब्रँच ऋषिकेशची, जे काही मेकॅनिकलचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मी ऑलरेडी एक ॲक्च्युली BMCचा व्हिडिओ आहे तो, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही बुक्स रेफरन्स दिलेला आहे. परंतु महावितरण महापरिषण आणि महानिर्मितीसाठी, ॲक्च्युली महावितरण महापरिषणमध्ये मेकॅनिकल चालत नाही, इलेक्ट्रिकलचे आहे, परंतु महानिर्मितीसाठी जे काही मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी वेगळा वाटलं तर व्हिडिओ घेईलच पुढे. त्याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्स बुक्स वगैरे महाजनकोसाठी कोणते आहे त्याचा द्यायचा प्रयत्न करेल ऋषिकेश. मी तुमचा पॉईंट नोट करून ठेवला आहे, पुढच्या काही याच्यामध्ये तो तुमचा व्हिडिओ येईल मेकॅनिकल आणि महाजनकोसाठी. ठीक आहे, त्यानंतर लोकेश इंगळे यांचा एक चांगला प्रश्न आहे की सर महाट्रान्सकोमध्ये अप्रेंटिस लागते का? ॲक्च्युली कसं आहे, माझ्या माहितीप्रमाणे अप्रेंटिस ही कंपल्सरी कुठेच नसते. ठीक आहे, अप्रेंटिसला ते प्रिफरन्स देतात. प्रिफरन्स म्हणजे काय, एक तर ते पर्सेंटेजमध्ये 10% देतील किंवा मग रिझर्वेशन 10% देतील असं काहीतरी असतं. तर त्याच्यामध्ये कंपनी वाईज डिपार्टमेंट वाईज ते चेंज होतात. महाट्रान्सकोमध्ये ॲडमध्ये ते म्हणतात की आम्हाला कंपल्सरी आहे किंवा आम्हाला ते लागेल, परंतु ज्यांचा अप्रेंटिस नाही आहे ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. जेव्हा सिलेक्शन होतं, जेव्हा रिटर्न टेस्ट होते, रिटर्न टेस्टचा मार्काला जास्त महत्त्व आहे मित्रांनो. तिथे जर तुमचा मेरिट चांगला असेल, कट ऑफच्या वरती असेल चांगला, तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं असं माझी माहिती महाट्रान्सकोबद्दल आहे. वितरणमध्ये तर कंपल्सरी नाहीच आहे, तिथे कंपल्सरी नाही, तुम्ही अप्रेंटिस नसेल तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकते. त्यानंतर मनीषा वाकेकर आहे, यांचा प्रश्न असा आहे की हा थोडा वेगळा प्रश्न आहे कॉमन प्रश्नांपेक्षा, की डिप्लोमा बेस MSCBच्या वॅकन्सी कोणत्या असतात. हा याच्या प्रश्नाचं उत्तर मी याच्या आधी व्हिडिओमध्ये दिलेले आहे, जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मनीषा. परंतु तुम्हाला इथे शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो की JEEची जी पोस्ट आहे ते ज्युनियर ही डिप्लोमाची पोस्ट असते. आपल्या 3 कंपनी तसं आहे असतं, बाकी ठिकाणी वेगवेगळं त्याचा सिनेरियो असतो. परंतु JEEची जी पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर, ती असिस्टंट इंजिनियरची थोडीशी लो पोस्ट असते, म्हणजे क्लास 3 अप्परमध्ये ती पोस्ट येते ज्युनियर इंजिनियरची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लोमा बेसच्या वॅकन्सी निघतात. त्या महावितरणमध्ये सगळ्यात जास्त चान्स असते JEEच्या पोस्टच्या, त्यानंतर सध्या तरी ट्रान्सकोमध्ये चान्स नाही आहे, परंतु जेनकोमध्ये थोडाफार त्याचा चान्स आहे, अजूनही चान्स उरलेला आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर या 3 कंपनीमध्ये, आणि वाटलं तर मी याच्यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ देईलच पुढे. त्यानंतर सोपान काळे यांचा प्रश्न आहे की EWSचा पुढे काय. हा प्रश्न असा आहे की हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, कारण EWSचा तर काही लक्षातच येत नाही की बाबा कुठे काय सुरू आहे, कारण की त्यांनी 1-1 महिन्यानंतर ते डेट देत आहेत. म्हणजे हा फरक बघा, आधी विद्युत सहायकचे मुलं त्यात इन्क्लूड होते, तर 8-8 दिवसानंतर डेट द्यायचे, आता महिना 1.5-1.5 महिन्यानंतर लिस्ट हे देत आहे. ही चुकीची पद्धत आहे ॲक्च्युली, तसं पाहिलं तर असं व्हायला नाही पाहिजे. मुलं जरी कमी असतील EWSचे, तरी त्यांना 8-8 दिवसानंतर 15-15 दिवसानंतर ताबडतोब अपडेट्स त्यांनी म्हणजे कोर्टाच्या तारखा त्यांनी घ्यायला पाहिजे. ॲज पर म्हणजे जे काही आपलं आपण म्हणतो की सगळं व्यवस्थित असतं त्यानुसार, हे 1 महिन्यानंतर तारीख देणं हे काही ठीक नाही आहे. परंतु आता बघू काय होतं, तो पुढच्या जे आता डिसेंबरमध्ये तारीख आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळेलच. परंतु थोडासा वेळ लागेल माझ्या मते, एकदम काय एकदम ते याच तारखेला होणार नाही, पुढचे काहीतरी 1-1 महिना आणखी तिथे लागू शकतो. पण जेवढं कन्फर्म आहे की ते आज नव्हते होईल, फक्त वेळ किती लागेल हे सध्या सांगणं कठीण आहे मित्र. त्यामध्ये बघा एक पॉझिटिव्ह कमेंट आहे, ॲक्च्युली भरपूर कमेंट पॉझिटिव्ह पण असतात मला, म्हणजे थँक्सचे पण असतात, कॉम्प्लिमेंटचे पण असतात. काही काही पॉझिटिव्ह कमेंट म्हणजे ॲक्च्युली ते सांगण्यासारखे असतात, एखादा व्हिडिओ मी त्यावरच घेईल कधीतरी. सध्या तरी मी हे प्रश्न उत्तर तुम्हाला जास्त माहिती मिळावी म्हणून सांगतोय की राहुल चोपडे, आय थिंक चोपले आहे, तर त्यांचं एक कमेंट आहे की थँक्यू म्हणून त्यांनी आधी कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की सर आता मिशन फक्त पारेषण, बघा ही टॅगलाईन इतकी चांगली आहे त्यांची की मिशन फक्त पारेषण, आणि हे करेक्ट आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी असा विचार करण्यापेक्षा की आता सेकंड लिस्ट कधी लागेल किंवा माझं सिलेक्शन होईल की नाही, आता माझ्याकडे काही चान्स नाही आहे, त्याच्यापेक्षा महापारेषणची तयारी करा. सध्या ॲड नाही आहे मान्य आहे, काही जण म्हणतात किंवा सध्या ॲडच नाही, काही जण म्हणतात म्हणजे ज्यांचं आता काय अभ्यासात थोडंफार हे नसेल त्याच्यामुळे बाबा आता ॲड नाही असे करत राहतात. ठीक आहे, मान्य आहे, त्यांचंही बरोबर असतं, परंतु पारेषणला टार्गेट करा, त्याचं प्रिपेरेशन करा. ती एक्झाम तुम्हाला येईलच ना, आज नव्हतं येणारच ना, आता नाही येणार, 6 महिने आले, 4 महिने आले, 2 महिने आले, तर उपयोग तुमचा काय वाया जाणार नाही ना अभ्यास, आता हे उगाच असतं त्याच्या मागे लागण्यापेक्षा. ठीक आहे, तर राहुल चांगली कमेंट आहे तुमची. त्यानंतर अतुल उकंडे यांचं कमेंट असतात मला, यांचं पण एक चांगलं एक हे आहे, प्रश्न आहे
की सर महाजनको मध्ये आयबीपीएस की एमपीपीएस सॉरी एमपीएससी याच्या थ्रू एक्झाम होईल, म्हणजे कशाच्या थ्रू एक्झाम होईल? तर अतुल, आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्या त्या आयबीपीएसच्या थ्रू झालेल्या आहेत, एमपीएससीचं थोडंफार ट्रान्सफरमध्ये सुरू होतं, परंतु माझं मत अजूनही तसंच आहे की एमपीएससी सध्या याला हँडल करणार नाही, आयबीपीएसच हँडल करेल. त्याच्यामुळे तुम्ही आयबीपीएसच्याच तयारीत राहा, आयबीपीएसचाच जे काही फॉर्मॅट आहे तोच फॉलो केला जाईल, ठीक आहे. त्यानंतर रोशन रझाक, तर याच्यामध्ये बघा एमएससीबी जे आपलं जे महावितरण वगैरे असतं त्याच्यामध्ये ते टेक्निशियन असतं किंवा महावितरणमध्ये, तर त्याचं जे टू एव्ही तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर काय करायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही की मुलांना, काही जण आता जॉईन पण झालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा एक तुम्हाला पॉईंट सांगायचा झाला तर असा की तुमचं जर क्वालिफिकेशन असेल, डिप्लोमा असेल, बी असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही पुढच्या पोस्टसाठी एक्झाम देऊ शकता, डायरेक्टली डायरेक्ट प्रमोशन होतो तुमचं, तुम्हाला काहीच वाट नाही कुठल्याच एक्सपिरियन्स. हां, एक्सपिरियन्स म्हटलं डायरेक्टसाठी तुम्हाला काही क्रायटेरिया ठेवलेलं आहे, जसं आता जेईई वगैरे जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्झाम देता येते, परंतु पुढचे जे डी वाय वगैरे असतात त्याच्यासाठी 3 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष असं एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया असतो. परंतु जर तुम्ही टेक्निशियन म्हणून जॉईन झाले, तुमच्याकडे ऑलरेडी डिप्लोमा असेल आणि पुढच्या काही महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये एखाद 2 वर्षामध्ये जेईच्या पोस्ट आल्या, तर तुम्ही जेईसाठी अप्लाय करू शकता आणि तिथे सिलेक्शन झालं तर तुम्ही डायरेक्ट जेई होऊ शकता, ठीक आहे. किंवा मग डिग्री असेल तर तुम्ही ए होऊ शकता, तुम्ही डायरेक्ट होऊ शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काही एक्सपिरियन्सची वाट पण नाही आहे, ठीक आहे. परंतु तुमचं क्वालिफिकेशन नसेल, तुम्हाला क्वालिफिकेशन पहिले कम्प्लीट करावं लागेल, बी डिप्लोमा करावं लागेल, बी करावं लागेल, मग तुम्ही एलिजिबल व्हाल. नॉर्मल प्रमोशन तसं होत नाही, नॉर्मल प्रमोशन टेक्निशियन टू जेई पण होत नाही, टेक्निशियन टू एई पण होत नाही, नॉर्मल प्रमोशन होत नाही. त्याच्यामध्येच तुमचे टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन, प्रिन्सिपल टेक्निशियन असे होत राहतात, जेई होत नाही डायरेक्टली, ठीक आहे. नॉर्मल प्रमोशन डायरेक्टमध्ये होऊ शकते, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन असेल, एक्झाम द्या आणि पास व्हा आणि ते तुम्ही जॉब करून सुद्धा करू शकता, ठीक आहे. तर नेहा यांचा एक प्रश्न आहे, फक्त नेहा असं नाव आहे, त्याच्यामध्ये लास्ट इयरचे विद्यार्थी आहेत सर आम्ही, तर लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी कशाची तयारी करायची, ठीक आहे. तर तयारी करायची म्हणजे कसं आहे, तर लास्ट इयरला आहात तर तुम्ही फारच चांगल्या स्टेजमध्ये आहात, तुमच्या 22 तुमचं 22 तुमचं हे होईल, कम्प्लीट होईल तुमचं जे काही डिग्री डिप्लोमा असेल ते, तर त्याच्यामध्ये आतापासून तुम्ही प्रिपेरेशन करायला सुरुवात करा. एक्झाम तर सध्या ॲड कुठलीच नाही आहे याच्यामध्ये, ट्रान्सको वगैरेचं आहे पण त्याच्यामध्ये काही सध्या अजून कन्फर्मेशन नाही आहे, परंतु तुम्ही तुमचं जे काही 22 तुमचं आय थिंक जून जुलैमध्ये कम्प्लीट होईल, तर त्या पिरियडमध्ये तुम्ही तयार होऊन जाल किंवा तुमची ॲटलीस्ट तयारी होऊन देईल, काहीतरी ब्रशअप तुमचं म्हणजे ब्रशअप म्हटल्यापेक्षा स्टार्टअप होऊन जाईल. तर तुम्ही सुरुवात करा आता, आणि पुढचे जे याचे आहे त्याचं सध्या MES आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या वॅकन्सी तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये MESचा इंटरव्ह्यू व्हिडिओ बघू शकता. तर ते एक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आतासुद्धा अप्लाय करू शकता अपियर असताना. आणि बाकी टेक्निकल फील्डमध्ये अपियर चालत नाही, जिथे 2 एक्झाम असतात जसं MPSCच्या MESच्या एक्झाम होतात, तिथे फर्स्ट सेकंड म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी ठिकाणी डिग्री झाल्याशिवाय डिप्लोमा झाल्याशिवाय तुमचा अप्लाय करू शकत नाही, परंतु तुम्ही तयारी करू शकता, आजपासून तयारी करा किंवा आता सुरुवात करा, तुम्हाला मी पूर्ण गायडन्स देईन. म्हटलं तर एक मला असे प्रश्न बरेच आलेले आहेत, काही विद्यार्थीसुद्धा मला कॉन्टॅक्ट केलेले आहे, त्यावर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ घेतो की तुम्ही सुरुवात कशी करायची, कोणते बुक्स रेफर करायचे किंवा कोणत्या पोस्टसाठी. सध्या तरी माझ्या मते BMCचं आहे सध्या, म्हणजे हायली एक्सपेक्टेड BMCचं आहे, तर त्याच्यामध्ये डिप्लोमासुद्धा आहे, डिप्लोमाच्या पोस्ट आहे, डिग्रीच्या सुद्धा काही आहे, ठीक आहे. तर त्या प्लॅनिंगने त्या टार्गेटने अभ्यास सुरू करा, त्यावर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये एक 15-20 दिवसामध्ये पुढचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला देईलच की कोणते बुक्स रेफर करायचे किंवा कोणत्या एक्झाम येऊ शकतात पुढे GE साठी, न्यू विद्यार्थ्यांसाठी सांगतो. आणि त्यानंतर ऋषिकेश अकोलकरचा एक प्रश्न आहे, ॲक्च्युली हा प्रश्न बऱ्याच जणांचा आहे की सर ऑनलाईन क्लासचं काही म्हणजे कधी काय वगैरे सुरू होईल वगैरे, तर थोडंसं डिले होत आहे मित्रांनो, परंतु ती प्रोसेस सुरू आहे, कारण की रेकॉर्डिंग वगैरे सुरू आहेत माझे लेक्चर्सचे वगैरे आणि लाईव्हचे पण, आता लाईव्ह तर मी वेळेवरच घेईल, परंतु मटेरियल आहे किंवा मग टेस्ट सिरीज आहे, सध्या MCQवर माझं काम सुरू आहे, तर होईल, एक थोडासा वेळ लागेल आणखी, परंतु मी अनाऊन्स करेल आणि पुढच्या एक साधारण तरी डिसेंबर मिडच्या नंतरच होईल ते सगळं जे काही कन्फर्मेशन आहे ते. त्यानंतर एक शेवटचे 2 महत्त्वाचे एक प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो. निकिता सातारकर यांचं एक छान कॉम्प्लिमेंट आहे, त्यांनी थँक्यू वगैरे म्हटलेलं आहे, तर धन्यवाद निकिता. त्यांनी विचारलं आहे की बेस्ट ऑफ 5 सर काय होईल पुढे, तर हा प्रश्न खूपच हाय प्रायोरिटीवर आहे सध्या बेस्ट ऑफ 5, त्यावर कोणतंच डिसिजन अजूनही झालेलं नाही आहे, कोणत्याच अफवांवर भरोसा किंवा विश्वास ठेवू नये, काहीच कुठे काही निर्णय झालेला नाही आहे. आणि तिथे जी काही औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका आहे त्याच्यानुसार किंवा त्यानुसार बेस्ट ऑफ 5 ते घेण्याची शक्यता अतिशय कमी आहे, परंतु काय प्रोसिजर आहे ते करतील आणि पुढे डिसिजन घेतील, अजून डिसिजन झालेलं नाही आहे, ठीक आहे. त्यानंतर या प्रोसेसला किती वेळ लागेल, म्हणजे आता कसं फर्स्ट लिस्ट झाली आहे, सेकंड लिस्टला किती वेळ लागेल किंवा पुढची लिस्ट, कारण अपेक्षित तर तेच आहे, पुढे करतील काय ते अजून सांगणं कठीण आहे, सेकंड लिस्ट थर्ड लिस्ट, परंतु अपेक्षित तर तेच आहे, कारण की फक्त 1400-1200 मुलं आलेले आहेत सध्या, रिक्रूट झालेले आहे किंवा जे काही प्रोसेस झालेली आहे, बाकी अजून 2-3 हजार जागा वॅकंट आहे, तर त्या प्रोसेसला वेळ लागेल, म्हणजे 1 महिना तर याच्यामध्ये जाईल सेकंड लिस्टमध्ये,
त्यानंतर थर्ड लिस्ट आणखी 2-3 महिने किंवा 3 महिने 4 महिने सुद्धा त्या प्रोसेसमध्ये जाऊ शकतात. एक शेवटचा प्रश्न इथे घेतो मित्रांनो मी, प्रशांत खोब्रागळे यांचा. तर त्यांनी असं विचारलं आहे की जे आता महाविद्यालयाची भरती सुरू आहे विद्युत सहायकची, तर त्याच्यामध्ये कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या पडताळूनच पुढची प्रोसिजर करण्यात येईल असा त्यांचा एक प्रश्न आहे. मला त्यांनी विचारलं आहे की सर असं खरं आहे का हे, ठीक आहे. तर यावर मी ऑलरेडी स्टार्टिंगमध्ये उत्तर दिलेलं आहे की जे काही याचिका आहेत किंवा जे काही कायद्याचं ते लॉचं जे आहे आपल्या कोर्टाचं जे मॅटर आहे ते सुरूच राहणार आहे. त्याच्यामध्ये ते तारखा देतील आणि त्यामध्ये काय ते प्रोसिजर करतील. परंतु महावितरण पूर्णपणे तयारीत आहे, त्यांना या याच्यावर स्टे येऊ द्यायचा नाही, ही भरती थांबवायची नाही आहे, ठीक आहे. महावितरण पूर्णपणे जे काही कायदेशीर बाबी आहे ते व्यवस्थित तिथे हँडल करते आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे कोणत्याच अफवांवर विश्वास ठेवू नका, तसं काहीच नाही आहे. तसं जर असतं तर पहिली लिस्ट सुद्धा त्यांनी क्लिअर केली नसती, त्यांना जॉईनिंग दिलेच नसते. तो मित्रांनो तुमच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. या व्यतिरिक्त बरेच प्रश्न आहेत, त्यामध्ये मला उत्तर द्यायचेच आहे तुम्हाला, परंतु तिथे कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर देता आले नाही प्रत्येकाला. त्यामुळे एका प्रश्नातून बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो असा विचार करून मी हा व्हिडिओ तुम्हाला इथे घेतलेला आहे. आणि या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न आहेत ते पुढे घेण्याचा मी प्रयत्न करेल, जास्तीत जास्त उत्तर द्यायचा मी प्रयत्न करत असतो. परंतु माझी विनंती एवढीच आहे की जी प्रोसिजर आहे त्यावर थोडंसं विश्वास ठेवून पुढे सेकंड लिस्ट पण लागेलच आपण असं आशा करू शकतो. आणि जे काही प्रोसिजर आहे ते होईलच पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये. परंतु तुम्ही थोडंसं एक आशावादी दृष्टिकोन ठेवावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं इथे. त्यासाठीच मला हा व्हिडिओ अर्जंटमध्ये घ्यावा लागला. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माहिती मिळाली असेल, थोडंसं काहीतरी एक होप्स मिळाले असतील किंवा प्रोसिजर कळाली असेल बरीचशी, तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या ग्रुप्समध्ये वगैरे किंवा कुठेही तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो. धन्यवाद.